स्वागत आहे तुमचं पोलीसनामा मध्ये। खर तर पुण्यामध्ये उष्णतेचा पारा हा 40 ते 41 अंश दररोज आपल्याला दिसतो आणि त्यामुळेच कुठेतरी उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या पुणेकरांना रोज सोसाव्या लागत आहेत। 12 ते 4 दरम्यान जर आपण पुण्यामध्ये फिरत असाल तर नक्कीच आपल्याला उष्णतेची झळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोसावी लागते। याच उन्हाच्या झळांपासून बचाव होण्यासाठी आनंद सागरे यांनी या ठिकाणी, म्हणजे आता आपण समाधान चौकामध्ये आहोत, या समाधान चौकामध्ये ही हिरव्या रंगाची नेट जी आहे ती आपल्याला दिसतीये। या उष्णतेच्या झळांपासून बचावासाठी ही नेट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आता मीच काही वेळांपूर्वी या ठिकाणी येत असताना प्रचंड ऊन जे आहे ते होतं आणि इथे या नेट खाली आल्यानंतर ना थोडाफार थंडावा जो आहे तो मिळालेला आहे। माझ्यासोबत आनंद सागरे आहेत, काय सांगाल एकूणच, कशी कल्पना सुचली? म्हणजे मी ह्या एक चौपलीकडे राहिला आहे, जेव्हा आपण सकाळी जेव्हा निघतो 11-11:30 वेळेस कोणत्याही कामासाठी, हा सिग्नल खूप मोठा गेलेला आहे, तर त्यामध्ये ट्राफिकांचं पोलीस त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांचं म्हणणं असं आलं ना की जो शिवाजी रोड आहे तो इतका वाहतुकीसाठी मोठा रस्ता आहे, त्या खूप रस्ते कनेक्टेड होतात, त्यामुळे तो सिग्नल कमीत कमी 2 मिनिटं ठेवावाच लागेल। त्याच्यानंतर लक्षात जेव्हा 2 मिनिटं आपण उन्हात थांबतो किती त्रास होतो, तो कित्येक लोकांना उन्हामुळे सिग्नल पाळता येत नाहीत, कारण की जेव्हा सोबत फॅमिली असेल किंवा लहान बाळ असेल तो उन्हाचा जो तडका आपल्या मोठ्यांना एवढा जाणवतोय, तर लहान मुलं तर काय त्याच्यामध्ये हे करणार, मग त्यांना काही कारणासर सिग्नल तोडून किंवा सिग्नलच्या खूप अलीकडे थांबवून तिथे सावरीमध्ये थांबायला लागतं। ज्यावेळेस हे नेट बांधलं, हे 8वं वर्ष आमचं हे नेट बांधायचं, नेट बांधल्यामुळे त्याचा इतक्या लोकांचा फायदा होतो, ज्या पद्धतीने सूर्य म्हणजे 11 वाजता थोडा अलीकडे, मग 12 वाजता डोक्यावरती, मग 1 वाजता थोडा पुढे, ज्या पद्धतीने सावली थांबती त्या पद्धतीने लोक थांबताना मी बघितलेले त्या सिग्नलला, त्याच्यामुळे हे 8वं वर्ष ह्या वर्षी थोडे बांधताना आम्हाला 15 दिवस उशीर झाला। ते लोक विचारत होते तुम्ही कधी बांधणार आहे, कारण की ते बांधणे एवढं सोपं काम नाही आहे, त्याला कंपल्सरी मांडवारेच लागतात बांधायला, कारण की तेवढी मजबूती ठेवायला लागते, हवा इतका सुटलेला असा, तर 2 दिवसाआधी एवढं वादळी हवा सुटलेली होती, त्या नेटला बांधण्यासाठी अक्षरशः दोरखंड बांधावे लागतात, ते आपण दहीहंडीला वापरतो तसे त्या पद्धतीचे, कारण की मोठा पॅसेज आहे, 100x60 पॅसेज आहे, एवढा मोठा बांधून पण जेव्हा तो वरती येतो तो खूप छोटा वाटतो, आणि सिग्नलला ज्यावेळेस माणूस 2 मिनिटं सावली थांबतो त्याच्याकडनं जे आम्हाला म्हणजे एकंदरीत आशीर्वाद दिला जातो किंवा लोक जे कौतुक करतात इथं येऊन की खरंच खूप चांगलं काम केलं, ते खूप बरं वाटतं। माझी तर इच्छा आहे की प्रत्येक मंडळाने, प्रत्येक नगरसेवकांनी स्वतःच्या चौकामध्ये असे हिरवे नेट बांधावेत की त्यांनी लोकांना सावलीचा उपयोग होईल आणि लोक उन्हापासून त्यांचा बचाव होईल। आपण पाहिलं की आपण उन्हाचा पारा जसजसा वाढतो तसतसं आपण उन्हापासून बचाव होण्यासाठी गॉगल्स असतील किंवा स्टोर मफलर अशा गोष्टींचा वापर करत असतो, तशाच पद्धतीनं ही जी हिरव्या रंगाची नेट या ठिकाणी बांधलेली आहे त्याचा सुद्धा वापर आता नागरिकांना थंडाव्यासाठी होताना दिसून येतो। सोनाली भालेसेन, पोलीस नामांकन।